नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. समाजासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या मते पाटील कुटुंबियांचा आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष पुस्तक भेट देऊन सन्मान केला. शिवकर येथील मते पाटील कुटुंबियांनी 2017 ते 2021 पर्यंत समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले. मते पाटील कुटुंबियांनी सोमवारी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या या उपक्रमांची माहिती दिली. या सामाजिक कार्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी मते पाटील कुटुंबियांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत सौर ऊर्जेची माहिती देणारा कार्यक्रम सोमवारी पनवेल कोळीवाड्यातील कोळेश्वर विद्यामंदिर शाळेत झाला. नेव्ही ब्ल्यू एनर्जीचे हिरेन सुतार यांनी 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा तयार करणे, सौर ऊर्जेची कार्यतत्वे, सोलार पॅनलची माहिती, सौर ऊर्जेचे पर्यावरणाच्या दृष्टीने होणारे फायदे, विविध ठिकाणी त्याचा उपयोग करून वीज बिल कशा पद्धतीने कमी करता येऊ शकते हे उदाहरणासहित पटवून दिले. हा उपक्रम आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. यावेळी उपायुक्त कैलास गावडे आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब चिमणे, कोळेश्वर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुमन हिलम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील तारा गावाजवळ शिवज हे शुद्ध शाकाहारी हॉटेल सुरू झाले आहे. भाजपचे बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि दिलीप शेटजेना यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. या हॉटेलचे उद्घाटन रविवारी आयोजित करण्यात आले. रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी जितेंद्र पाटील आणि दिलीप शेटजेना यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच या हॉटेलला उरणचे आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. भव्य दिव्य अशा छान मंदिराच्या हॉटेलचं उद्घाटन होत आहे. या हॉटेलचं उद्घाटन झालं आहे असं मी खूप आहे. जितेंद्र पाटील माझ्या माजी नगरसेवकांचा भाई मी मला कशा न्यायचा तुम्ही द्यायला पाहिजे, त्याला तुम्ही शुभेच्छा द्यायला पाहिजे. आणि इथं आल्यानंतर मला वाटलं होतं की अजूनही माझ्या आपल्या दाराच्या अनुभवामध्ये आत्मरी आहे. याच्या त्यांना गुरु झालं त्याची पूर्णपणा सांगितलं आहे. आणि ज्या वेळेला पूर्ण पाठवून पुढं आलो आणि छान सुंदर असं हे हॉटेल, त्याला पार्किंगचा परिसर आणि अतिशय मोठा असा हॉल विशेष त्याला दररोज तुम्ही पाहिला मिळतं. जितेंद्र पाटील चांगले असलेले असे उद्योजक आहेत असं मला त्यांचा अभिमान वाटतो. उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाड्यात संत निरंकारी मिशनतर्फे रविवारी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्वच्छता अभियानाअंतर्गत संपूर्ण गावात आणि स्मशानभूमीतील साफसफाई करण्यात आली आणि मंदिर परिसरात 15 झाडे लावण्यात आली. या उपक्रमात संत निरंकारी मिशनचे सुमारे 500 अनुयायी सहभागी झाले होते. खारफुटीच्या संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत ऐरोलीमधील इनरविल क्लब आणि मँग्रोव्ह फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी मँग्रोथॉनचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. मँग्रोथॉनमध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर गटांचा समावेश होता. मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. खारफुटीच्या संवर्धनाच्या दिशेने इनरविल क्लब आणि मँग्रोव्स फाउंडेशन स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. खारफुटीच्या संवर्धनासाठी लोकांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी आमदार गणेश नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पॅन इंटरनॅशनल संस्थेतर्फे पॉक्सो आणि बाल संरक्षण कायद्याविषयी माहिती देण्यासाठी पत्रकारांसोबत 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन लोणावळा येथे केले होते. यात नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमधील पत्रकारांनी सहभाग घेतला होता.
पोक्सो कायदा, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार तसेच या विरोधात उपलब्ध कायदे आणि नियम तसेच पोलीस आणि रुग्णालय यांची जबाबदारी आणि कर्तव्ये याबद्दलची सखोल माहिती प्लॅन इंटरनॅशनलचे CP अरुण, CWC सदस्य सतीश शिंदे, तांत्रिक वरिष्ठ सल्लागार तुषार आंचल यांनी पत्रकारांना दिली. बालविवाह, बालकामगार, महिला आणि बालसंरक्षण या विषयावर बातमी करताना पत्रकारांनी घेण्याची जबाबदारी, कायद्यातील शिक्षेची तरतूद इत्यादी महत्त्वाच्या चर्चेत सांगण्यात आले. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी राज्य सरकारविरोधात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. संपकरी कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपला निषेध नोंदवला. रायगड जिल्ह्यातील प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच तहसील भूसंपादन कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, शिपाई असे एकूण 450 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. आपल्या विविध प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 4 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तसेच राज्य सरकारचा निषेध म्हणून संपकरी कर्मचाऱ्यांनी सोमवारी अलिबाग तसेच महाड येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. ऊर्जा सचिव आणि महावितरणचे व्यवस्थापन यांच्याबरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने राज्य वीज कर्मचारी, अधिकारी आणि कंत्राटी कामगार संघर्ष समितीने 28 आणि 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महावितरणच्या पेन कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी आणि कंत्राटी कामगार सोमवारी संपावर गेले. SEA संघटनेचे रायगड जिल्हा सहसचिव किशोर पाटील, संयुक्त कृती समितीचे राजू मोरे, किरण प्रधान, नामदेव डोंबाळे, चेतन भोईर, सुरेश गोसावी यांच्यासह राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य या संपात सहभागी झाले होते. वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खारकर यांनी या संपाला पाठिंबा जाहीर केला. आमदारांना मोफत घरे देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या साऱ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी या निर्णयाला विरोध व्यक्त केला आहे. खासदार शरद पवार यांनी या प्रकारे आमदारांना मोफत घरे देणे योग्य नाही, हा निर्णय चुकीचा आहे असे सांगून महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवणे योग्य आहे असेही ते म्हणाले. मात्र या घरांची योग्य किंमत घेऊन ही घरे आमदारांना दिली पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाबाबत शरद पवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. कामोठे येथे भारतीय जनता पक्षातर्फे भव्य मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 4 दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता रविवारी झाली. या महोत्सवामुळे परिसरातील नागरिकांना विविध मिसळींचा आस्वाद घेता आला. महोत्सवाच्या समारोपावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्टरित्या आयोजित या महोत्सवाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. यावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती क च्या सभापती अरुणा भगत, नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, विकास घरत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, आयोजक भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, हॅप्पी सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कामोठे सेक्टर 11 येथील स्वस्तिक प्लाझा सोसायटीत काही दिवसांपूर्वी एका भोजनालयाला आग लागली होती. यामुळे भोजनालयाच्या पहिल्या मजल्यावर राहणारे सुभाष महादेव काटकर यांच्या घराला या आगीची झळ लागून घराचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना मदत म्हणून भाजप कामोठे शहराच्या वतीने आत्तापर्यंत 3 लाखांची मदत करण्यात आली असून यातील 1 लाख रुपयांचा धनादेश भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते काटकर यांना रविवारी सुपूर्त करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट निर्मितीविषयी तसेच चित्रपटाबद्दल अभ्यासक वृत्ती वाढवण्याच्या हेतूने रविवारी जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून CKT महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, इंग्रजी विभाग आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया यांच्या वतीने CKTN's फिल्म सोसायटीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रभात चित्रमंडळाचे सचिव डॉ. संतोष पाठारे यांनी उपस्थिती लावली.
यावेळी मयत ही फिल्म देखील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. सोबतच डॉक्टर संतोष पठारे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी मिमिक्री आणि स्किट सादर केली. तर याप्रसंगी कलादर्पण सांस्कृतिक स्पर्धेअंतर्गत 18 स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळाही यावेळी पार पडला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने नशामुक्ती जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्याच्या हेतूने नशामुक्तीचा संदेश देत बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. व्यसनमुक्तीचा संदेश देत मुंबई राजभवन येथून ही रॅली रायगडमधील रोहापर्यंत गेली. या यात्रेच्या दरम्यान नेरूळ, सीवूड, जुईनगर, खारघर आणि कामोधे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पथनाट्य, मेडिटेशन विधी, शांतीचा संदेश देण्यात आला. यावेळी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माजी अधिष्ठाता डॉक्टर सुरेखा पाटील यांनी नशायुक्त पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम वैज्ञानिक स्वरूपात कसे होतात याची माहिती दिली. नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी या बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजप विजय झाला होता. आता राज्यसभेच्या 13 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जारी करण्यात आला. या 13 जागांसाठी 31 मार्च रोजी मतदान होणार आहे. एकूण 6 राज्यांमध्ये राज्यसभेच्या या 13 जागांसाठी निवडणुका होतील. आसामातील 2, हिमाचल प्रदेशातील 1, केरळमधील 3, नागालँडमधील 1, त्रिपुरातील 1 तर पंजाबमधील 5 जागांचा समावेश आहे. आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, नागालँड आणि त्रिपुरामधून राज्यसभेसाठी 8 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी तर पंजाबमधील 5 सदस्यांचा कार्यकाळ 9 एप्रिलला पूर्ण होणार आहे. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एप्रिलमध्येही विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे. शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळात जवळपास 2 वर्षे शाळा बंद होत्या. याचा शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतल्याचे समजते.